नमस्कार, कसे आहात? मी शितलू, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे. असंच राहा, खुश राहा, आनंदी राहा, आपले व्हिडिओ पाहत राहा. तर आज आहे गुरुवार आहे, तर गुरुवार असल्याने मी जाणार आहे स्वामी महाराजांच्या, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात. तर स्वामी महाराज, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा चांगल्या पूर्ण करो, आणि त्यानुसार आज मी आज जाणार आहे स्वामी महाराजांच्या मंदिरात. तर घरातही माझी छान पूजा झालेली आहे, आणि त्याच्यानंतरनं स्वामी चरित्र मी आज वाचत आहे. तर म्हटलं चला, तर आज स्वामी चरित्र वाचत आहे मी, आणि स्वामी महाराजांच्या मंदिरात पण जाणार आहे. तर आज जायचे दादूला क्लासमधून आणण्यासाठी. तर क्लासमधून आणल्यानंतर क्लासमधून घेऊन येणार आहे, आणि तसंच मी मंदिरात पण जाऊन येणार आहे. तर तुम्ही पण चला माझ्याबरोबर, ते आल्यानंतर जे काही रुटीन आहे ते तुमच्याबरोबर शेअरच करेन. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पाहा तुम्ही. तर चला, तर ना आता ना दादूला क्लासवरून घेतलंय मी, आणि घरातून निघले डायरेक्ट. मी इथंच येऊन क्लासवरून घेतल्यानंतर ना हे बघा, इथं थांबलाय दाद्या. आणि आज आहे गुरुवार, तर आली मी स्वामी समर्थ, तिथलं स्वामी समर्थ देवस्थान. तर चला जाऊया आपण मंदिरात. तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर ती महाराजांचं दर्शन घ्या, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि पाहता आता आज गर्दी नाही आहे, कारण की लवकर आलेली मी नाही, इतर वेळेस फार अशी गर्दी असते इथं. तर तुम्ही तर ना हा दिसतोय तुम्हाला, हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. फार शांतता असते इथं, आणि खूप भारी वाटतं, आणि झाडं असल्यामुळे ना असं गारवा असतो इथे. तर आत्ताच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पाया पडून आलेले. मी जास्त काही व्हिडिओ घेतला नाही, कारण की छानपैकी असं मनापासून मी पाया पडले, आणि छान मन प्रसन्न वाटलं. म्हणलं गुरुवार आहे, तर आज आपण स्वामी समर्थाच्या मंदिरात जाऊया. तर मी आली होती, दर्शन घेतलेलं आहे, जास्त काही व्हिडिओ घेतलं नाही. जेवढं काही घेतलेलं आहे तेवढं मी तुमच्यासाठी नक्कीच दाखवेन. तर चला, घरी गेल्यानंतरच मी व्हिडिओ घेते, घरी गेल्यानंतरच दाखवते मी तुम्हाला. तर आता मम्मी गाडी काढतीये, चल तर आपण जाऊया आता घरी. उन्हातून आलो आम्ही, छानपैकी दर्शन झालं. आता आलेलो आहे, मस्त दोन कप मी काय, दोन ग्लास मी काय केले, छानपैकी आपले सब्जा घालून लिंबू सरबत केलेलं आहे. तर या लिंबू सरबत प्यायला, तर चला आपण पिऊया लिंबू सरबत. चला दादाला एक दिव्या, दादा धर. चला दादाला एक दिलेला आहे लिंबू सरबत. नीट धर, नीट धर, नीट धर. बोलो लिंबू सरबत प्यायला सगळ्यांना. या लिंबू सरबत प्यायला. उन्हातून आले, जाम गरम झालंय. दादा म्हणला की आता काय कर, जेवण्यापेक्षा ना जेवायला वेळ आहे, आणखीन तोपर्यंत लिंबू सरबत पिऊया. उन्हाळ्यात तर लिंबू सरबत पिलंच पाहिजे कसं तरी पाणी. तर या लिंबू सरबत तुम्ही पण प्यायला. कसं झालंय सांगते मी, मस्त सब्जा टाकलाय ना, त्यामुळं लिंबू सरबत सब्जा टाकून तर घेतच जा तुम्ही सुद्धा, कारण की ना सब्जा ज्याची उष्णता जास्ती आहे त्याचा सब्जा उष्णता कमी करण्याचं काम करतं. त्यामुळं उन्हाळ्यात तरी कमीत कमी तुम्ही सब्जा टाकून, लिंबू पाणी म्हणा किंवा डायरेक्ट नुसतं पाण्यात टाकून, कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून सब्जा आपल्या पोटात गेलाच पाहिजे, कारण की सब्जा हा थंड असतो आणि शरीरासाठी उष्णता आपल्या शरीराची कमी करतो, त्यामुळं सब्जा हा गेलाच पाहिजे. तर चला सरबत पिते आणि पुढचं रुटीन दाखवते. तर सरबत छान झालंय का सांगते मी तुम्हाला, मस्त सब्जा टाकलाय, त्यामुळे आणखी सरबत छान लागतोय. लिंबू पाणी आणि सब्जा टाकून प्यायचं मी, कारण की सब्जा हे आपल्या शरीराची उष्णता कमी करतो, त्यामुळं उन्हाळ्यात तरी कमीत कमी तुम्ही सब्जा घेतलाच पाहिजे, शरीराची उष्णता कमी करतो. आणि आणखीन बरेच काही काही त्याचे फायदे आहेत. तर आणि वेट लॉससुद्धा होतं सब्जानी. तर या लिंबू सरबत प्यायला. तर हे आणलेलं आहे मी छानपैकी असं फालुदा मिक्स रोज. तर फालुद्याचं पाकिट आणलेलं आहे, प्युअर वेज 100% इन्स्टंट आहे. आणि आता हे पहा, आता हे मी काय करणार आहे, इकडं 1 लिटर मी दूध ठेवलेलं आहे तापण्यासाठी. जवळजवळ उकळलेलं दूध आहे, आता पूर्ण मी काय करणार हे ठेवलेलं आहे आता उकळण्यासाठी. आणि हे जे आहे हे पूर्ण 1 लिटरसाठी आहे. तर आता मी टाकते, मिक्स करू आपण ह्याच्यात. आता फोडलेलं आहे, आणि ॲक्च्युली याचं पाहताल तुम्ही तर रोज फ्लेवर आहे, आणि फ्लेवर रोज फ्लेवर आहे. आणि छानपैकी असं खाली फालुदा तयार होते. तर मी असं मला दाखवणार आहे फालुदा तयार करून. 1 लिटर दुधामध्ये 6 ग्लास छान होतात. तर आता मी जवळजवळ सगळं टाकलेलं आहे, आणि 5 ते 6 मिनटं छानपैकी आपण शिजून घेणार आहोत. तर आता आधी मिक्स करूया. रोज फ्लेवर आहे, थोडं स्ट्रॉबेरी पण आहे, म्हणजे स्मेल येतो आहे स्ट्रॉबेरीचा.
तर आता छान पैकी मिक्स करते आणि आपण एक 5 ते 6 मिनिटं शिजून घेऊया आणि परत फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचं. आता शिजवते मी, छान उकळी आणू आपण याला. त्यामध्ये पाहताल तर शेवई आहे, शुगर आहे, आणखीन परत सब्जा वगैरे पण आहे. तर आणि बाकीचे काय काय टाकणार आहे ना ते पण दाखवणार आहे. तर कसं वाटतंय नक्की सांगा. आता हे घेते मी आधी शिजून, छान दणकून उकळी काढते 5-6 मिनिटं, दाणी दाखवते तुम्हाला. बंद कर. तर ना आता जर अशी उकळी यायला लागली ह्या स्टेजला आपण काय करूया, यामध्ये घालते मी जर अशी अर्धी वाटी साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, नाही घातली तरी काहीच हरकत नाही. तर आता अर्धी ते एक वाटी साखर घातलेली आहे मी. आणि साखर घातल्यानंतर ना पुन्हा छानपैकी असा मिक्स करून घेऊया आपण आणि छानपैकी उकळी काढूया. आणि तर आता या ठिकाणी पाहू शकता मस्त आपल्या छानपैकी अशा शेवया पण शिजलेल्या आहेत. मस्त छानपैकी आपले शेवया पण शिजलेले आहेत. आणि आता मी या स्टेजला गॅस बंद करणार आहे. मस्त छान दणकून उकळी आलेली आहे आणि ड्रायफ्रुट्स वगैरे पण मस्त शिजलेले आहेत त्यामध्ये. तर आता मी गॅस बंद करते आणि हे थंड व्हायला ठेवते, त्यानंतरच आपण पाहूया. तर आता छानपैकी फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी आपलं पातीलं, आपल्या फालुद्याचं पातीलं. तर पाहू शकता छानपैकी असं घट्ट सर झालेलं आहे. एकदम आपण बाहेर जसं खातो ना तसं फालुद्याला एकदम टेक्स्चर आलेलं आहे छानपैकी. एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर आता कशानंतर ना काय थर लावणार आहे ना हे पाहूया आपण. चला आपण करूया मस्तपैकी छानपैकी फालुदा. तर आता छानपैकी थंडगार असा हा फालुदा तयार झालेला आहे. आता आपण घालूया ग्लास चमचे छानपैकी फालुदा. आता याच्यावरती घातलंय छानपैकी असा सब्जा, भरपूर सब्जा खायचा, कारण की काय होतं उन्हाळ्यात थंड असतो सब्जा. त्यानंतर आपण घालूया यावरती परत 1/2 चमचा फालुदा. आता ही या ठिकाणी आणली मी छानपैकी अशी स्ट्रॉबेरी, दादाला आवडते तशी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. तर आईस्क्रीम घातलेली आपण वरून, भरपूर आईस्क्रीम घालायची. आणि आईस्क्रीम घातल्यानंतर ना ड्रायफ्रुट्स. तर मी हे काजून बदाम घेतलेले, तुम्ही तुमच्या चॉईसने ड्रायफ्रुट्स घेऊ शकता तुमच्या आवडीचे जे पाहिजे आहे तुम्हाला ते. हां, टूटी फ्रुटी पण घेऊ शकता तुम्ही. आणि याच्यानंतर ना घालूया आपण छानपैकी असे रोज जे की आपल्या झाडाला आले होते छान. आणि परत सब्जा आणि परत टाकूया फालुदा, थोडंसं फालुदा. यामध्ये पण सब्जा आहे पण आपण टाकलं आहे कारण की आवडतो आम्हाला. हा किती छान झाले आपला फालुदा घेऊन. तर फायनली आपला फालुदा झालेला आहे. आणि यामध्ये ना मी आईस्क्रीम घातलेली आहे. जर ना कुल्फी टाकून खाल्लं ना तर आणखीन छान लागतो. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्ही कुठलीही आईस्क्रीम किंवा कुल्फी टाकू शकता. आणि हां, यामध्ये ना गुलकंद टाकायचा राहिला होता माझ्याकडनं, तर मी नंतर टाकलेला आहे. शूट करायचं राहून गेलं माझ्याकडनं. तर गुलकंदसुद्धा टाका आणि कमेंट करून सांगा कसा लागला आहे. तर चला आजचा व्हिडिओ तोच थांबतो. बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.